चला घर न निवडीत भिक्षा की जे, घर न निवडीत भिक्षा की जे, है का नाही? म्हणजे भिक्षाविधी आचरत असताना घराची निवडा निवड करू नये. हे साने, हे थोर, हे काय आहे पुढे काय? हा, ईश्वर हेतू ठाके, है का नाही? ईश्वराचा जो हेतू आहे काय? साधन मंत्राचं चरित करणे, शब्द काय, कोणतं ज्ञान? शब्द ज्ञान चरित करणे. भिक्षाविधीमध्ये शब्द ज्ञान चरित करणे हे ईश्वराचं काय हेतू तो ठाकणे, है का नाही? कारण शब्द ज्ञान चरित झाल्याशिवाय, चरित म्हणजे संपलं काय, कम्प्लीट, शब्द ज्ञान कम्प्लीट झाल्याशिवाय अपरोक्ष होत नाही, आणि अपरोक्ष पूर्ण झाल्याशिवाय सामान्य पूर्ण होत नाही, आणि सामान्य पूर्ण झाल्याशिवाय विशेष पूर्ण होत नाही, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय अविद्येचा छेद होत नाही, अविद्येचा छेद झाला नाही तर स्वरूपाला प्राप्त होत नाही. किती जण ठीक आहे नाही, है ना? शब्द ज्ञानामध्ये रजतमाचा नाश होतो, अपरोक्षामध्ये मळाचा नाश होतो, सामान्यामध्ये कर्माचा नाश होतो, विशेषामध्ये अविद्येचा नाश होतो, आणि मग तो विशेष त्याच्यानंतर तो स्वरूपाला जातो. त्याच्यात आपल्यानुसार द्वय स्वरूप, द्वय प्राप्ती, स्वरूप प्राप्ती एक स्वरूपाची आणि एक ब्रह्मविद्येची, है का नाही? हा पाठपोट न्याय, है का नाही? एकाशी आहे का पाठीशी घाली ती, पाठीशी म्हणजे ही पाठ का, पाठ कोणती? त्याला पाठ का म्हणलं? कारण ते ईश्वर स्वरूपाच्या पाठीमागे म्हणून पाठ, ईश्वर स्वरूप आहे का ना समोर सगळं श्री भक्ताला, आणि पाठीमागे ज्ञानी अशी, ज्ञानी अशी पाठीशी घालती, पाठीशी घालती म्हणजे काय ते असे का तर ब्रह्मस्वरूप ते ईश्वर स्वरूपाच्या पाठीमागे आहे म्हणून पाठी, नीट शब्द समजला? पाठी शब्द कसा आला? ईश्वर स्वरूपाच्या पाठी आहे ब्रह्मस्वरूप, पण तिथं सांगितलंय असा विकल्प तिथं आणू नका. का? तर आनंदात काय भेद आहे का? पण तिथं असं इथं तसं आहे का? असं नाही. तिथे काय क्षणाक्षणाला असा आनंद बदल असं सांगितलेलं आहे. नाही ना, हा म्हणजे एवढं तिथं आनंद आहे म्हणजे ते काय तसं तुम्ही मनात आणू नका, त्याच्या बाबतीत शंका घेऊ नका. दोन्ही स्वरूप तेवढ्याचे, ज्ञानी याला तसंच आहे आणि आणि भक्तालाही तसंच आहे. फक्त एवढंच की भक्ताचं काय चरितार्थ फास्ट आहे, भक्ताचं कसं आहे चरितार्थ फास्टिंग आहे, आणि ज्ञानीचं थोडंसं स्पीड कमी. का? तर ज्ञानी विचार करतो, जर ईश्वर स्वरूपाने किंवा ईश्वरमूर्तीने किंवा श्रीमूर्तीने जर म्हणजे काय देह मानवी देहाला मान देऊन जर आले असेल, जर त्यांनी तो त्याग केला समजा श्रीमूर्तीने, ते काय ते करत नाही. हे ऐकता भक्त आपला देह ठेवीत नाही, तीन तासाच्या आत तो आपला कार्यक्रम करतो, है का नाही? सूर्यपाटी विश्वागुळ ज्ञाने करीतरी त्याशी आत्मघात वायन वचे तो तिथं जातो, पण ज्ञाने विचार करतो करू का नको, माझं माग परिवार एवढं जाण, यांना कोणी पोती सांगन, यांची दक्षिणा कोण घेईन, अमक कोण करीन, उत्तराधिकारी कोण, एवढा विचार ज्ञाने करीन. त्याला जो वेळ लागतो तो त्याच्या प्राप्तीला अडथळा येतो, बरोबर बरोबर ना? हो, त्याच्या प्राप्तीला अडथळा येतो. आणि अशा रीतीने सगळ्यात म्हणजे जरी तुम्ही आता केलं तर त्याला शब्दज्ञान चरित कधी होईन हे सांगू शकत नाही. शब्दज्ञानाला शब्दज्ञान का म्हणायचं? कारण शब्दानं सांगितलंय पोथी, हे काय हे शब्द सांगितले, पण तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं होईन हे शब्दात सांगितलंय. हे काय झाले? शब्दात सांगितले. आपण पाहिलं का? आपण म्हणतो ज्ञान हा तिसरा डोळा. तिसरा डोळ्याचा अर्थ काय? इकडे दुसरीकडे काय का नाही का? ह्या माध्यमातून आपल्याला ते दिसतं कुठं, ते वरचं सांगितलं दिसतं की नाही, है की नाही? एक ब्रह्मांड आमक आमक तमक देवता स्वरूप तसं 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 जे काय असेल ते हे कुठं सांगितलं? शब्द, शब्दात, म्हणून त्याला म्हणायचं शब्द. आणि शब्द ज्ञान कम्प्लीट झाल्याशिवाय पुढचं आणि जीवस्वरूपाला फक्त फक्त आणि फक्त शब्द ज्ञानच कम्प्लीट करावं लागतं, पुढचे ज्ञान आपोआप होतात. पुढचे ज्ञान कसे होतात? कारण तिथं धोका नाही प्रमादाचा, प्रमादाचा धोका नाही, कारण तिथं स्थूल देह नाही. देह माहिती ना, स्थूल देह सूक्ष्मदेव आणि चर्मदेह, है की नाही? है की नाही? म्हणजे ते कोणाचा होता चरमदेह? सारबड सशाचा, हा है का नाही? चरमदेह देहाचे प्रकार तीन, ते सूक्ष्मदेह असतो आणि आपला कोणता आहे? स्थूळ देह आहे. आपला कोणता आहे? स्थूळ देह आहे. म्हणजे ह्या आणि या स्थूळ देहाला काय मग दुःख किती हे सांगायला नको, हां, आणि याला काय विकार हे सांगायला नको. पण तिथे जर ते देहच नाहीत तर धोका व्हायचं कारण प्रमादाचा धाकच नाही. आणि प्रमादाचा जर धाक नसला तर जीव स्वरूप पूर्ण धोकं तिला जायला काय
वेळच नाही. किती सुंदर आहे, कसे कसे गुंफण कशी बघा, एकदम करायचंय फक्त आपल्याला शाब्द ज्ञान कम्प्लीट. आपल्याला काम कोणतं आहे तेवढंच आहे, बाकीचे एल आय सी सारखे सगळे हप्ते मिळणार आहेत आपोआप. आपल्याला काम तेवढंच आहे, आणि त्याच्यात जर तुम्ही आचार म्हणजे आता आचार आठण म्हणजे काय जे आचार केला आणि तुमचं ज्ञान काढायचं राहिलं तर मांडीवर बसून गोकवतात. जे पुढचं मांडीवर बसून गोकवतात, ज्ञान राहिलं अपूर्ण तर तुमचं ते पूर्ण करून घेण्यासाठी. आणि तिथं काय राय एवढं सांगितलं का मेरू एवढं कळतंय लगेच. तिथं काय फट चांगलं वेळ लागते काय सांगायला बी पाठ करायला बी, ते ब्रेन ते म्हणजे व्हॅल्यू जादा त्याची. इथं आपल्याला मग आपलं काम काय आहे, फक्त शब्द ज्ञान चरित करणे. आणि ते शब्द सांगितले आठन विजन बेटी अकरा विजय जे काय सांगितलं असं आपलं काम त्याच्यासाठी भिक्षेला जायचे. नीट ठासून लक्षात, त्याच्यासाठी भिक्षेला जायचं आणि भिक्षेला गेल्यानंतर जे एवढे सगळे आयटम होते पंगत घेऊन. आणि कोणी भेटीला आल्यानंतर म्हणतात आमची भिक्षा घ्या, ते पण तिथं गेलोच पाहिजे आपण दारात. तिथं दारात गेलंच पाहिजे, कारण का तिथं गेल्यावर रजतमाचा नाश होतो. मी कोण आमका कोणता कोणत्या जाळ कर याला काढी लाव. इथं तू याचिक, इथं कोण आहे तू याचक आहे. आणि याचकाला जेवढं दिलं ते तुम्हाला माहिती ना याचक सगळ्यामध्ये मोठा याचक म्हणजे जर पाहायला गेलं तर कोण आत्तापर्यंत घोला झाला याचक समजलं याचक हे का नाही. राजस्व यज्ञ करायचा ठरला होता, ठरला होता का नाही. आपल्याला विषय चालला भिक्षा विषय सोडायचा नाही, राजस्व यज्ञ करायचं ठरलं. भगवंताने सांगितलं राजा पंडू कोणत्या याच्या ते स्वर्गाच्या हा ना जाडव पण नंबर किती वा शंभराव्या हा नव्याण्णव का. इथं पाय देऊ नका, इथं तुमचे वडील आहेत राजा पंडू आहे का. ती काय माहिती ना का स्टोरी सांगायची गरज आहे, काही गरज नाही ना पटापट घेऊ ना अवश्य आहे ना स्टोरी माहिती. राजा पंडू तिथं काय गेला होता, ते हरणाचा वध केला होता, हरणाचा वध काय होता ते सगळं सगळं ते सगळं आलं. हां ते पुढचं हां तिथं राजस्व आपला विषय झाला सगळ्यात मोठा याचक कोण याचक. आणि राजस्व यज्ञ करायचा, यज्ञाचे प्रकार किती टप 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 तीन, राजस्व यज्ञ अश्वमेध यज्ञ अजून नर्मेध यज्ञ हे का नाही. अश्वमेध 32 लक्षणी घोडा असतो तो यज्ञात टाकावा लागतो, आणि नर्मेध 32 लक्षणी पुरुष शोधावा लागतो तो तिथं जा टाकावा लागतो ते लय कुठं नाही हो. आणि राजस्व यज्ञ असं पोथी ते हो पोथी आहे, मग त्याला टाकलं तर त्याच्या आयुष्याचं काय, मग त्याला राहिलेलं आयुष्य त्याला गुणी दहा त्याला स्वर्ग सुख ते लय कुठं नाही. हा म्हणजे म्हणजे टाकायचं अहो इतकं काय आखण बाबा ते मग 32 लक्षण कशाला म्हणते श्रीमूर्तीचे 32 लक्षण आहे ना पोथीमध्ये आहे का नाही. लंब कर्ण आजान भाऊ विशाल नेत्र आहे का नाही. मग ते असं असं टाकावं लागते, आणि मग त्याला तिथं किती सुख वरचं इथं मेला तिथं कोंबडे टाकतात आवतीत नाही का, कोंबडे बिंबडे टाकतात ना ते आवतीत देतात. तर ते कोंबडे तिथं कोंबडे होतात कुठं तिकडं इकडं झाड टाकलेले मोठे पार जातात तिकडं उगात येत काय कापताय आपल्याला काय त्याचं त्याच्याशी आपल्याला काही गरज नाही. हा माहिती एवढं हा ना मग ते सुख ते सुखाला जातात ते. मग तुम्ही जर भिक्षेला गेले ना तुमच्या पायाखाली मुंगी मिळली तर त्याचं काय आपला विषय भिक्षेचा चालला. तुमच्या पायाखाली होणारी हिंसा होते का नाही. आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत कलियुगामध्ये, हा आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत कलियुगामध्ये. तुम्ही पाऊल पुढे टाका नाहीतर पाऊल मागे टाका, हिंसा ठरलेली आहे. आणि पक्षकार म्हणतात हिंसा दर कुठेही न चुके. तुम्ही डोंगरात गेले दर्यात गेले कपाटीत गेले तरी हिंसा चुकत, कारण तिथे मुंग्या येऊ शकतात हो. चला विषय चालला मग अशा रीतीने हिंसा तर आपलं ते नर्मेध यज्ञ चाललं, तिथे पुढचं पुढचं झालं पटापट घ्यायचं आपलं याचक. अशा रीतीने राजस्व यज्ञाची व्याख्या काय राजस्व यज्ञाची व्याख्या काय नर्मेध यज्ञ कळला है का नाही. नर्मेध यज्ञ कळला की नाही चांगलं 32 लक्षणी पुरुष जाळायचा आपल्या शुद्ध मराठी है का नाही. आणि काय पुढचं काय आला अश्वमेध घोडा आणि राजस्व यज्ञाची व्याख्या काय बोला टपा 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 टपा. आपल्याला पुढे जायचं आपल्याला याचक चालले भिक्षेचं चालले. मी स्पीड काय घेतो राहिले 2 दिवस मला ते माझं भांडवल संपलं पण नाही तर मग मला एक सांगायचं राहून गेलं मला दुःख होईल हे आबोआ सांगायचं राहून गेलं आपलं दंड दंड.
बोला बोला पटापट बोला, राष्ट्र योजनेची व्याख्या काय? राईट राईट, भूतलावरचे जेवढे राजे आहेत त्यांच्याकडे जाऊन काही आपल्या भाषेत वर्गणी जे काय देतील ते याचक म्हणून त्याचे दादा जे काय देतील ती दक्षिणा गोळा करणे, त्यांना निमंत्रण देणे विनंतीपूर्वक काही का नाही आमचा आमका असं असेल आणि ती व्यवस्था करणे, तो कार्यक्रम उठणे, त्याची वार काय ते तिथे तयार करणे आणि त्याच्यात जो असा यज्ञ करणे असे जमा करून यज्ञ करणे त्याचं नाव राजसुयज्ञ. सल्ला दिला भगवंतानं श्रीकृष्ण एक झेंड्याखाली. ते अन्य देवतेचं आहे बघा माझ्या काय एवढं लक्षात नव्हतं, पण ते जर मंदिर कोणी बांधू वर्गणी करून पण कळसाला वर्गणी करतात ते म्हणजे कळतात का तर ते विधी आहे का तर तो विधी आहे. तसं राजसुयज्ञाची व्याख्या काय हे प्रत्येक राजाच्या दारात जाऊन काय त्याच्याकडून जे देईल ते घ्यावं आणि काय सगळ्यांना निमंत्रण द्यावं आणि असा कार्यक्रम करावा त्याचं नाव राजसुयज्ञ. आणि हे केल्यावर तुम्ही कोणाची सुटका होईल? राजा पंडूची आहे का नाही? असे भगवंतांनी नियम सांगितला. घटना लीळा कुठली झाली का गेली का हवा मी असं नाही करत जाऊ. लीळा कुठली? अहो हे कुठं सांगितलं श्रीकृष्ण महाराजांनी स्वामींनी असं असं झालं काय बाबा? आता मग काय बाबा? अहो ते सगळं झालं, पायरी झाली, राजा पंडू झाला, यज्ञ झालाय, सगळं झालं. आपला विषय भिक्षे चालला आणि याचिकाचा चाललाय, पण ही घटना सांगितली कुठं? म्हणजे ही लीळा कुठली? आपला विषय लीळा चरित्राचा चाललाय, आपला विषय कुठल्या वचनाच्या अर्थाचा चालला नाही, कुठल्या टीकेचा चालला नाही, कुठल्या पक्षाचा चालला नाही. तुम्हाला एवढं लांब न्यायचंच नाही मला, पण जर चरित्र माहीत नसेल तर मग खेद वाटण्यासारखी गोष्ट आहे. कुठं झाली? विष्णूला भेटायला जात होते तेव्हा. अहो लीळा ही सांगितली कुठं? हे आता जे सांगितलं ते ही सांगितलं कुठं? ही सांगितली का नाही मी गोष्ट? असं असं झालं, मी थोडं फास्ट सांगितली. हां, मग ही जे स्वामींनी सांगितलं ना भक्तजनांना, हे स्वामींनी कोणाला सांगितलं? भक्तजनाला आलं, म्हणजेच त्या स्थानाची ती लीळा झाली की नाही? हां, मग हे कुठं गळलं? ते आता आपण तर सांगणारच आहे बुवा, पण कसं बुवा एवढं काय एवढं नाही ना काय एवढं बी काय एवढं बी हे नसावं आहे कसं आहे की नाही? हां, मान्य केलं ना ब्राह्मणाची मुलं ते नेलेवरती ते शेषय्याकडे गेले, ते लक्ष्मी माग लागून आली, श्रीकृष्ण महाराज म्हणले काय जयाच्या ठायला जायचं त्याची काय बायली घेऊन निघावं काय? हो आता हा जयाच्या ठायला जायचं त्याची काय बायली? श्री अर्जुन म्हणले बरं येऊ दे येऊ द्या, म्हणले येऊ द्या. जशी बाईसा म्हणले होते ना वाघ येतो येऊ दे येऊ द्या, सालबर्डी जाताना म्हणले होते का नाही वाघ येतो येऊ द्या? अरे म्हणले बाबा हो तुम्ही नाही पण लोक त्याला दगड हानतील ना रे जाओ. मोठेपणा किती यांना, तर राजा भेटायला यायचा होता, महादेव राजा भेटायला, बाई समजा नाही जाऊ द्या येऊ द्या. अरे काय येऊ द्या, तो राजा भेटायला तुमच्यावरची प्रीती कमी नाही ना? मग नको, जीवाला आपल्या प्रेमात वाटेकरी झालेलं चालत नाही. पुरावे आहेत का नाही? जीवाला आपल्या प्रेमात वाटेकरी झालेलं चालत नाही. भावाला दुसरा भाऊ झालेला चालत नाही, बहिणीला दुसरी बहीण झालेली चालत, जीवस्वरूप येते आहे का नाही? आणि गुरुला एका शिष्यावरची मर्जी दुसऱ्या शिष्यावर गेली तेही आवडत नाही का? तर जीवाला आपल्या आनंदात वाटेकरी नको असतो, हे जीवस्वरूपाचा गुणधर्म आहे. बायसा म्हटले की नाही राजा येतो भेटायला, येऊ द्या ना म्हणले महादेव राजा हे लिहिलं पटापट सांगतो लिहिलं आहे ना, आणि नाही नाही म्हणले मग येऊ द्या म्हणले. मग बाई म्हणे राजा भेटीला आल्यावर ते त्यांच्याकडे आमचं लक्ष जास्त राहील, ते आमच्या प्रीतीचा होईल, मग तुमच्याकडे दुर्लक्ष. नाही नाही मग नको, मग नको. काय जीवस्वरूप आहे काय होतं बघा ना, तरी पण स्वामींना बाईसा प्रिय तरी पण नको. ते वाघाचं तसं झालं, ते एक होता ते आहे ना कुठं वा कुठली लिळा ती हरताळा चांगदेव हरताळा. हां, तिथे वाघ येत होता, भक्तजन म्हणले येऊ द्या. अरे बाबा म्हणले महात्मा तुम्ही जा, तुम्हाला आम्ही हे नाही काय करणार. ते म्हणले काय करणार ना, आता काय नाही करणार म्हणले भक्तजन म्हणले येऊ द्या है ना. ती कुठली तरी एक गोष्ट सांगितली जाते अन्य याच्यामध्ये, आपल्या याच्यात नाही. काय सांगितलं जातं? एका नागानं, म्हणजे गोष्ट आहे ती गोष्ट, याच्या काय संबंध नाही पण विषय. एका नागानं सांगितलं बा ते घाबरायचे नाही तर पाहिजे त्या नागाला, बाबा रे माझ्यात आता काय मी विष काढून टाकलेलं आहे, मी दात काढून टाकलेले आहे, आता काय मी विषारी नाही, आता मला काय भेद जाऊ नका, तुम्ही माझ्याजवळ येत जा. उंदरे त्याच्या मांडू खळायला लागले खरं, आता त्याने सांगून टाकलं माझी दात काढे अमकं तमकं तमकं. मग काय झालं, याचं सामर्थ्य कमी झाल्यामुळे कोणी त्याची चेष्टा करायला लागले ना, कोणी त्याची चेष्टा करायला. तसं असं जर सांगितलं लोकांना बहुत काय करणार नाही,
तर लोक त्याला दगड्या मारतील ना त्या वाघाला, म्हणजे तो अगोदरचा उचित असेल ना जीवस्वरूप त्याचं, है की ना? आता ती योनीचं सोडून द्या, योनी त्या याचे योनीचं हा विषय सोडून द्या, पण त्या अगोदरचा ना, जसे स्वामी कोण सच्याला म्हणले या महात्म्य हो, आणि आपण ते काय ससाने त्याला काय महात्म्य म्हणायचं, डांगरेशाला म्हणले महात्मे म्हणले की नाही म्हणले, मग का बरं? अरे ते दिसायला स्वाने, पण ते स्वाने का नाही, तुम मागचं त्याला माहिती आहे का? आणि ते मागचं ईश्वराला माहीत असतं म्हणून तेच महात्मे म्हणतात. ते कोणाला माहीत? तुम्हाला आम्हाला माहीत नाही. ते आपल्याला फक्त दिसतं ते कर्मफळ दिसतंय, आपल्याला फक्त कुत्रा स्वान दिसतंय, पण तसे नाही. आणि हे स्वानाचं योनी कोणत्याने येते? ज्ञानी याविषयी भकन केलं की योनी स्वान, बर बस भुकत, बस भुकत, है की नाही? आणि काय माहिती ना, चेतनाचं अंत्यकरण आणि त्याच्याकडे असली का दैवी पात्रता, मग योनी कोणती? सरपटणाऱ्या प्राण्याची. साप मारला तरी आपण म्हणतो तोंड ठेसा, म्हणजे आदल्या जन्मी त्याने ज्याला ज्यादाच बडबड केली नको त्या गोष्टीची, है की नाही? त्याला साप मारला आपण काय म्हणतो? तोंड ठेसा. का? तर त्याने आदल्या याच्यामध्ये योमध्ये ज्ञानियाविषयी केलेलं नको ते भकन. त्रास दोन बाया, तुम्ही डोंगरात राहा नाही तर तुम्ही समाजात राहा. त्रास हा ज्ञानियाला आहे आणि त्रास हा भक्ताला आहे. ज्ञानियाला त्रास जनसामान्यांचा, काही भकन जन काही भक्त, है की नाही त्रास? आणि भक्ताला त्रास कोणता? डोंगरातला ऊनवारा पावसाचा, है की नाही? निसर्गाचा त्रास, है की नाही? त्यामुळे तुम्ही कुठेही राहा, त्रास हा ठरलेला आहेच. आता त्याचा तुमची मार्ग कसा काढायचा? ईश्वर तुम्हाला किती आहे? पुरुष प्रयत्ने दैवाचे साह्य, असंच वचन आहे ना का? पुरुष प्रयत्ने ईश्वराचं साह्य, नाही नाही का? आपला विषय याच्या भिक्षेचा लेदा विषय लांबला आहे. ही लीळा राहिली सांगायची, कुठली लीळा? ते तुम्ही तुम्ही चरित्र तरी वाचत जाता का? नाही. मग हे काय आलं का नाही चरित्रात? सांगणार तर आहे ना. हो असं कसं काय इतकं काय? चला ते झालं काय? ते राजसूयज्ञ सांगतो आता मी बरोबर. राजसूयज्ञाचं आलं का? मग आता राजसूयज्ञामध्ये ठरलं देणगी मागायला जायचं आपल्या भाषेत, वर्गणी मागायला जायचं आपल्या भाषेत. आता पाठवायचं कोणाला? पाच पांडवापैकी, है का नाही? पाठवायचं कोणाला? सल्ला भगवंतानी दिला, पण पाठवायचं कोणाला? भीमाला पावर तर भीम तर देतो का? नाही ना, ठेव गादा ठोक्यात बा, हे कुठं चालेल का? भीमा योग्य नाही, माहिती ना? आणि नंबर एकचे कोण होते? धर्मराज. ते माहिती ना भीमाची गादेचं कंट्रोल कोणा होतं? भीमाची गादा माहिती आहे ना? डोकं फिरलं ते सांगायची गरजच नाही. अहो किती ठिकाणी आऊट दे काही गरज आहे? पण या पाचही पांडवांच्या मिटिंगमध्ये असा एक गुप्त संदेश ठरला होता की जर धर्मराजाने उजव्या पायाचा अंगठा जर उचलला तर भीमाने अटॅक करायचा. कळलं का नाही? असा काही प्रसंग आला आणीबाणीचा तर धर्मराजाने उजव्या पायाचा अंगठा जर वर केला तर मगच भीमाने गादा चालवायची. तोपर्यंत ऑर्डर नाही. नवीन ऐकलंय मला माहिती ना, मी किती गॅरंटी सांगतो. नवीन ऐकलंय ही किती छाती ठोकपणे सांगतोय? नवीन ऐकलंय. हो किती छाती ठोक सांगा. आणि हे किती सांगतोय का? हिलेला तुम्ही झाले पण तुम्ही सांगू शकत नाही की हे का नाही. आता तुम्ही सांगणार आहे मला पुढाला जा, एवढे छाती ठोक जा पुढं. हां याच्या कुठं याचं आता कोणाची नेमणूक करावी? तर ते भीमत्या गतीचा धर्मराज महान सात्विक, महान सात्विक. म्हणजे सात्विक माणसाचं काम नाही वर्गाने मागायला जायचं. हो तिथे गेलं म्हणतं याची एवढी टिपा त्याची तेवढी टिपा असं म्हणावं लागतंय. आता काय नाही देत तेवढं, इतकं सात्विकपणाही जमत नसतो. तिथं त्या ग्रेडचा माणूस लागतो. कोणत्या? त्या ग्रेडचा. आणि मग आता आता अशी ग्रेड कोणाकडे? पाची पांडवाकडे. आता अर्जुनाकडेच का? कारण का तांडू अर्जुन नावाजलेला होता. काय म्हणतात त्याला? भूतलावर काय म्हणतात त्याला? है का नाही? नावाजलेला होता तो. ते राजाचे प्रकार आहेत ना, सार्वभौम राजा, मांडलिक राजा, है ना? चक्रवर्ती राजा. श्रीकृष्ण महाराजांना चक्रवर्ती शब्द कोण आला? तर चक्रवर्ती आपल्या त्याच्याशी नाही, ते लैलाम पोथी एवढं सांगायला परवडत नाही. हां त्याच्याशी नको आपल्याला, आपल्या याचिकाचा. तर ठरलं गेलं अर्जुनाला का? तर आज जर समजा काय प्रसंग आला तर मोदी जर आपल्या गावात जर आला, अहो द्यावं काहीतरी, जरा लयच युद्धाचा प्रखर्च झाला, देतील का नाही?
कितीतरी देऊ का नाही. ज्या वेळेला भारत चीन का पाकिस्तान युद्ध झालं बघा मागे, तेव्हा खूप देशावर आर्थिक अडचण आली. एक दिवस जर युद्ध चाललं तर देश 10 वर्ष मागे जातो. इंदिरा गांधी पदर पसरला, चादर अशी खाली, तर बायांनी वरून मंगळसूत्र टाकले. घटना आहे की नाही? नसंत ऐका, बायांनी वरून अलंकार टाकले आपले गरज. मग आता प्रसंग जर असा आला तर याचे कोणाला पाठवावं लागेल? अर्जुनाला. कारण अर्जुन कोण? नावाजलेला आहे. तू दार अर्जुन आमच्याकडे आला पाहिजे. प्रत्येक राजाला वाटेल का नाही? प्रत्येक राजाला वाटलं वाटेल का नाही? का तो आमच्याकडे आला. अरे आम्ही म्हणन ते देऊ, नाही म्हणन ज्यादा देऊ, अरे एवढं देऊ, अरे एवढं त्याची काही नाही, कर्ज काढून काही बात हनते ना राजा हो, काही हनते ना, काही ते सणाला साधे आहे का होत्या, फक्त तू आमच्या दारात पाहिजे. हे कोणी हेरलं? भगवंतानी हेरलं. आणि म्हणून अर्जुनाला प्रत्येक राजाच्या दारात त्याला जावं लागलं. कशासाठी? हे यज्ञाच्या आपले काय द्रव्य गोळा करण्यासाठी. आणि मग जे द्रव्य आलं तिथे पुढची कहाणी तुम्हाला माहिती आहे. आपल्या तिथे इला सांगण्याचे, जे द्रव्य आलं ते वाटायला भावकीतलंच ठेवावं लागतं, दान करायला. ते दुर्योधनाला ठेवलं, त्याच्या पायात नविधा होती हे त्याला माहीत नव्हतं. ते आणि एकदा दान करायला बसल्यानंतर ते दान संपेपर्यंत उठायचं नसतं. हा दान दानाचा विषय आपल्याला पटापट सांगतो. ते एवढं गोळा केलं मटेरियल झालं का, मग राजसूयज्ञ ठरला. मग ते दान द्यायच्या दिवशी हे काय ते संन्याशी जे कोणी कोणी आले असेल त्याला. आणि दान एकदा बसल्यावर दान संपेपर्यंत उठायचं नसतं. आणि ते त्याला त्याचे नियम आहे ते दानाचे बी. आणि मग असं कोणाला बसवलं? भावकीत मान द्यावं लागतो. कोणाला बसवलं? दुर्योधनाला बसवलं. दुर्योधनाला या ह्या हाताने दिलं, नंतर ह्या हाताने दिलं, नंतर दोन्ही हाताने दिलं. दिवस मावळा संपलं पाहिजे ना, ते टायमिंग आहे ना, हे काय लाईन बी आहे का नाही, तिला काय आहे का नाही. ते दोन्ही हाताने दे, ते संपलं. पायाने वाटायला लागला तरी संपाना, ते वाढतच राहते. काय त्याचे ते पायात नविधा होती त्याला माहितीच नव्हतं. हे श्रीकृष्ण महाराजाला माहिती होत आहे का नाही? पायाने लोटितोय तरी ते संपना, तिकडे तर दिवस मावळतीला गेलाय, है की नाही? आता काय करायचं? आणि मग म्हणतोय होऊ दे यांचं काय, लवकर ते पू लवकर उडालं मध्ये काय, याची काय बदनामी कोणाची? भावकीची. हो न्या. अरे ते बी मोडी केले आलं तरी काय ते संपना. आणि थांबा आता कडे थांबा थांबा थांब जोश है तरी पण ते काय संपना. आणि अशी गंमत त्या राजसूय यज्ञाची झाली. आता मुख्यच विषय आला, झाली का नाही गोष्ट ही, तर घटना खरी घडली की नाही, युग कोणतंही असो. मग अशा रीतीने एवढं जे द्रव्य झालं ते अजूनपण कोणत्याही याचिकाला झालेलं, जे द्रव्य गोळा झालं असेल ते कोणत्याही याचिकाला आजपर्यंत झालं का? नाही. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला म्हणलं, हे धनंजय. काय म्हणले? हे धनंजय. काय आणि ही सांगितली ही लेळा झाली शेंडीला, है का नाही? स्त्रियांच्या स्वरूपी आग्रह एकाती पण झालं. चला पुढे. आता तुम्हाला सगळ्यांना आठवलं असं. आणि आपुला होय, ज्यादा ताणून धरित नाही ना, ज्यादा डोक्याला जर तुम्हाला बोर होता सांगा, मी अजून हलक्या भाषेत आले इकडे घेतो. थांबा थांबा, बघ ज्यादा कोणाला लोड होता असं तर आपण मेंदूला लोड द्यायला आलेलो नाही. काल का आलीकडे घेतो, खूप गोड बोलताय ते मला बी नाही ना. चालू का? हो तुमचे प्रसन्नतेवर चालू द्या, नाही तर आनंद वाटतो ना ऐकायला. हा कारण मी किती गॅरंटी सांगते, ऐकलेलं नाही. किती छाती ठोकपणे सांग. हे धनंजया. काय हे धनंजया? काय नियोजन होत, काय नियोजन होतं महाभारतातलं, है की नाही? जेव्हा यांनी प्रतिज्ञा केली ती भीष्म पितामहन की म्हणे काय युद्ध सुरू झालं, अजून काय 10 का 15 काय 7 का 8 दिवस झाले म्हणे, दुर्योधन गेला त्यांच्याकडे, अजून एकही पांडव मिळाला नाही. धृतराष्ट्राकडे आपले यांच्याकडे गेलं का नाही भीष्म पितामह दुर्योधन? अहो म्हणले तुम्ही तर सेनापती, भीष्म पितामह सेनापती होते. आणि युद्ध सुरू होणं एवढे दिवस झाले, एक पांडवातला एकही मिळाला नाही. मग भीष्म पितामह प्रतिज्ञा केली काय,
उद्या एक तरी पांडव हो है की नाही, अशी कोणी प्रतिज्ञा केली भीष्माने, आणि ती भीष्म प्रतिज्ञा आहे, आणि अशा रीतीने ती प्रतिज्ञा आता सर्वांनी ऐकली, ते महाभारत होतं है की नाही, सगळे जाहीर झालं गेलं, आणि अशा रीतीने रात्रीचे समजा 12-1 वाजले असं, तेव्हा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाच्या रावटीत गेले, श्रीकृष्ण महाराज रावटीत गेले, तर अर्जुन अरे त्याला थोडंसं हलवलं, बाळा दिवस सुरू झालाय उद्याचा है की नाही, आणि भीष्मानं प्रतिज्ञा केली एक तरी पांडवातला उद्या हलवणार, आणि तू असा, तेव्हा दिलेलं अर्जुनानं उत्तर इतकं मार्मिक आहे, काही नाही लक्षात राहिलं नाही, ठराविक उत्तर तुम्ही ध्यानात ठेवून घ्या, म्हणे ज्याचा रक्षण करता जागा आहे त्याला जागायची गरज काय, बघा आता हे ज्याचा रक्षण करता जागा आहे त्याला जागायची काय गरज, किती मजा ऐकायला, अर्जुनाला सन्निधान मिळालं किती वर्ष श्रीकृष्ण महाराजांचं, 800, आणि यांना भट्टवासाला मिळालं 3.5, पण 3.5 वर्षात जे काही साध्य करता आलं ते अर्जुनाला 800 वर्षात जमलं नाही, आणि म्हणून म्हटलं जातं नागार्जुनाच्या स्वामी राया, ऐकला सर, नागार्जुनाच्या नाग म्हणजे नागदेव आचार्य, आणि अर्जुन म्हणजे अर्जुन, मग नागार्जुनाच्या स्वामी राया, तुमचं आमचं नाव नाही आणि घेणार नाही, तुमचं आमचं काही हे नाही, आपल्या मावतीला कोणी येणार नाही, शेजारचा कुलूप लावून जाईल, म्हणून म्हटले नागार्जुनाच्या स्वामी राया, त्यांचंच नाव घेतलं जाते, महावदासाने शंका उपस्थित केली कोणीतरी, मग कोणीतरी महादेशांना थोडी पिन लावली, ते म्हणले स्वामींना काय म्हणे आखे जीव नारकात गेले काय स्वर्गात गेले काय, हा म्हणले असं कसं, हा दा असं कसं म्हणले है का नाही, कोणला झालं नाही पाय म्हणले उद्धवाने अर्जुनाला, जर असं झालं तर ब्रह्मांड असं करू, ही किती छाती ठोकवाने, म्हणजेच अवतार घेताना त्या जीवांचा हेतू धरून घेतला नाही का, हे तर उघड झालं ना, त्याच जेव्हा तुम्ही आम्ही किरकोळ येऊ तुमचा आमचा हिशोब नाही, हो असे किती काय ते हिशोब नाही धरत त्याचा काही, किती युवा नाही त्याचं, पण असं त्यांना जर काय झालं हे ब्रह्मांड असंच असं करू ठीक आहे नाही, मग असं मग आहे ना उद्धव देवानी जेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी विजय केले, विजयच म्हणतात एक अवतार विजय केले, तेव्हा हे दोघांच्या भेटी झाल्या, कोणाच्या कोणाच्या उद्धव आणि उद्धव देव आणि विदुर, हा यांच्या भेटी झाल्या, 7 दिवस 6 रात्र बोलत होती म्हणतात उभ्याने, जशा बाया 2 पाण्याचा हंडा घेऊन चालल्या ना ते किती वेळ बोलतील याचा काय तपास नाही, त्यांना त्या हंड्याचं बोजा नाही, बोले 2 असू का 3 असू डोक्यावर, तस हे 7 दिवस उभ्यानं बोलत होते, मग काय बोलत होती पा, आणि तसं पाहिलं तर हे दोन्ही समान नव्हते, समान समजलं, एक तर दोन्ही समान म्हणजे बोधवंत असावला तर किंवा ज्ञानवंत असावला किंवा वेदवंत, ते समान ही जोडी समान असते ती बोलू शकते, पण विदुर कसे होते कोमळ ज्ञानी, आणि उद्धवदेव प्रेमी, किती कळिकेच, अष्टविधी भाव प्रगटत होता बायसांचा, त्याच अष्ट भाव आहे की नाही, लय मजा आहे ऐकायला, आहे विषय कुठला झाला होता, हा याचक ते संपलं ना, राजसूयज्ञ तर ते झालं ना, हा तो ज्याचा रक्षण करता जागा आहे त्याला जागाची काही गरज आहे, अशी म्हणजे इतकं गॅरंटी, आणि इतकं यानं म्हणजे ईश्वराला जीव स्वरूप सांगत होतं,
अर्जुन तसे जीवस्वरूप, अर्जुन तसं जीवस्वरूप, 800 वर्ष सन्निधान हो चला. पण तरी काय म्हणायचे, माझा मित्र आहे, माझा सखा आहे, मित्र आहे की नाही. आणि म्हणून महाभारत संपल्यानंतर अर्जुनाला म्हणले तू खाली उतर अगोदर, ते म्हणले नाही सारथ्याने, म्हणले बावळट तर खाली उतर, मग ते खाली ईश्वर खाली उतरलं, ते जाळ झाला ते आहे ना मोठा ते रथाचा, ते अनेक ते शक्ती होत्या, ते अर्जुनच उडून गेला असता, पण ते सगळं सांभाळावा लागतं. हा चला. आणि आपुला होय म्हणजे उदर भरणे. हा उदर भरणे हा येतो. भिक्षा मागताना जर तुम्ही घर निवडलं तर उदर भरणे म्हणजे पोट भरणे हा हेतू आपला होईन, आणि मुख्य तो हेतू ईश्वराचा तो ठाऊ राहून जाईल. म्हणून घर निवडायचं नाही. पचनाचा दोष ये, पचनाचा दोष ये, पचन समजलं है की नाही, म्हणजे त्या पदार्था कारणे. पचन समजलं का, पचन पाचन नक्की. जुन्या काळातली एक गोष्ट कोणत्या तरी म्हणजे मी सांगितली गेली बरं का, एक मोठा मार्ग होता म्हणले, आणि त्या मार्गात समजा काहीतरी झालं असेल, समजा गडबड काही झाली असेल, तर पोलीस आले, काय झाले पोलीस आले, तर पोलीस आल्यावर त्या जे अधिकरण होते ते खूप निर्मळ होते, ते काय म्हणले आम्ही पचन पाचन काही करीत नाही भाऊजी, ते काय म्हणले सरळ म्हणले काय आता तुम्ही एवढे माणसं आले तुमची तुम्ही व्यवस्था करा पाहिजे नको, तर आम्ही काही तर पचन पाचन करीत नाही. तर त्यांनी उत्तर काय होते अधिकाऱ्यांनी, पचत नाही तर खाता कशाला म्हणते. आता हे त्याचं उत्तर आहे का, आता ते जे काही मंडळी आले असेल तर आपला पहिला नियम कोणता का, खाऊ घालणे. मानभावाचा पहिला नियम कोणता, खाऊ घालणे. पण तुम्ही आलेत आपलं काय, तुम्ही कोणत्या कामाला ते नंतर बघू, पण आता थोडं जेवून घ्या आप आहे का नाही. आम्ही ते म्हणले आम्ही काय पचन पाचन करीत नाही, म्हणजे आमच्या भिक्षाविधेवर आहे बा आमचा मार्ग आहे का नाही, आता तुम्ही आलात आहे का नाही. ते म्हणते मग एकाने म्हणा अधिकाऱ्याने तुम्हाला पचत नाही तर खाता कशाला, म्हणजे आपल्या खाण्याचा बोबाटा आख्याला माहिती. आपल्या खाण्याचा बोबाटा आख्याला माहिती, जैन मेले धाऊ धाऊ, वारकरी मेले गाव गाऊ. आता पुढचं म्हणायची आवश्यकता आहे का. गोड हसून राहिले. हे पोथी सांगण्याचं रहस्य असतं, अशा चेहऱ्यावर हास्य उमटणे. यांनी त्यांच्या काळात काय काय झालेलं आहे ना, त्यांच्या काळात त्या काय लिखा वागायला आहे का नाही बिचार. आता आता असं ते हास्य फुललवणं सोपं वाटतं का, अरे ज्याला पो अभ्यास झाला तिथं हसणारच आहे, त्याला आनंद मिळणारच आहे, पण आशांना मिळणं सोपं आहे काय. हो अहो उपदेश आहे घरात तर कोणी उपदेश देऊन दाखवील, उपदेशाच्या घरात कोणी साधू उपदेश देईल, पण बिगर उपदेश आहे घरात उपदेश देऊन दाखवा. हो आपल्याला त्याचा त्याला आपला प्रणाम. हो त्याला ताकद लय मोठी ताकद लागते, त्याला ताकद लागते, नसेल तर करून पहा कोणी. हो आणि आपले नातेवाईक सोडून तर कोणी पारख्याला उपदेश देऊन टाका, मग तर बघन खरं खरंच साधूची ताकद बरोबर का पडते. हो चला विषय कुठे गेला, म्हणजे त्या पदार्था कारण. हा पचन पाचन नक्की, म्हणजे त्या पदार्था कारण केलेली हिंसा ती त्याच्या अंगी त्याच्या त्याच्या नावावर पाडणार नाही. स्वयंपाक स्वयंपाक माहिती ना, स्वयंपाक करताना हिंसा होते की नाही, होते. मग ती कशी चुकवायची, तर स्वयंपाक बंद करायचा का मग त्यासाठी, नाही. मग एका भाजीला किती वेळ ते गॅस म्हणा जळण म्हणा किती लागतं तेवढं टाकणं, आणि त्याच्यापेक्षा ज्यादा लागणं कमी करणं म्हणजे हिंसा कमी केली का नाही. आपण कमी करू शकतो, टाळू शकत नाही, कंप्लीट बंद करू तर मुळीच शकत नाही. मग हे कोणाच्या हातात आहे, गृहिणीच्या हातात आहे. तुमचा चहाला ठेवला आहे, चहाला उकळी होऊन ती तासभर गप्पा मारी झाली, ती ज्यादा झालेली हिंसा कोणाच्या नावावर, त्या बाकीच्या इंधनाची गरज होती का, ते पदार्थ उकळायला म्हणा ते पक्वा म्हणा गरज होती का, म्हणजे अनावश्यक केलेली इंधनाची जाळपोळ. त्यासाठी लाकूड फाटायला असेल, त्यासाठी ते वृक्ष तोडलेले असतील, ती नावं कोणाच्या, जी करती ध्यानात ठेवायचं. म्हणून मार्गाचा कोणताही पदार्थ करताना जपू वापरून करणे, आणि मार्गाचा पदार्थ जर वाया घालवला तर बोला पुढं, आणि जर काटकसरीने वापरला तर ईश्वर आप त्या पोटी जन्म घेता त्या महिलेच्या. बघा काय ईश्वर किंवा ते पतित्व ते उठवतात,
फक्त मार्गाच्या पदार्थाला जपलाय, बाकी काहीच केलं नाही त्यांनी. स्वयंपाक करताना जेवढं इंधन लागलं तेवढं वापरणे, पाणी जे काय म्हणतात त्याला जे काय असेल लागते फरशीवाला जे काय असेल ते पाणी जेवढं लागते तेवढं, नाही तर आता सांगायची लाज वाटते अहो. काही ठिकाणी बिसलरीच्या बाटल्या कशाला नेतात काय सांगू तुम्हाला, हे सांगायची गोष्ट नाही पोतीत, ही गोष्ट सांगायची नाही. बिसलरीच्या बाटल्या कशाला नेतात खरंच सांगण्याची गोष्ट नाही, आणि मी माझे अनुभव आहेत आणि ह्याच जागेवरचे अनुभव आहेत. बिसलरीच्या बाटल्या पाणी प्यायला डोंगरात मे महिन्यात स्वर्ट जास्त म्हणून सद्ग्रस्तांना आणून द्यावं, आणि त्या तुम्ही कुठे न्यावत, स्वभावाला न्यावत. अरे 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 कार्यक्रम कुठेही असू, कार्यक्रम कुठेही असू आपला आहे, मग आपण ते पाणी स्वभावाला कोणतं वापरायचं, जे सांडपाण्यासाठी पाणी आलेलं असतं ना जनरल पाणी ते न्यावं, पिण्यासाठी हे वापरावं. हे जरी वापरलं तरी समजा ते कॅन आणतात, आता ते काय म्हणतात जार म्हणतात, ते नेले तिकडं तिकडं ठेवतात ते झाडाखाली. अरे संध्याकाळी घेऊन या, इथं ते कमी पडले तर त्याचे पैसे त्या काय म्हणतात त्या दुकानदाराला द्यावे लागतात भरून. कोणी असं आधी करणं, जार पाणी प्यायला तिकडे घेऊन जातात तिकडे ठेवतात, कोणी जर नेला तर 500 रुपये त्याचे ते अडवण घ्या उदर घेतात. एवढं जरी जपलं तरी भरपूर झालं. भट्टोबस म्हणतात एकी भिक्षा आणि श्री संबंध केल्या बहुत केले होय, असे कोण म्हणतात, भट्टोबस म्हणतात. आणि पक्षकार काय म्हणतात, अरण्यवास भिक्षेचे अन्न आणि आठी स्वभावाला मात्रा दिल्या तर बहुत अनिष्ट, म्हणतात की नाही पक्षकार, पक्ष आहे की नाही. अरण्यवास भिक्षेचं अन्न आणि आठ्या स्वभावाला मात्रा केल्या बहुत अनिष्ट चुके, हे कोण म्हणतात, पक्षकार म्हणतात. आणि एकी भिक्षा आणि स्त्री संबंध न केल्या बहुत केले होय, भट्टोबास म्हणतात. काय आता विचार करा आपण त्याच्यात कुठे आहे, तू ज्यानी त्याने ज्याने त्यानं ऐका नाही काय, बहुत अनिष्ट चुकी. आता जंगला का आणि आस्तीपरीच्या पूर्व आस्तीपरी ही कशाला म्हणतात, अनुसरल्याची काय शब्द आहे, कूपकाठी. आस्तीपरी शब्द काय आहे त्या अर्थ अनुसरल्याची कूपकाठी. नाही इथं जडचेतन पदार्थाचा काय संभव, झाडाचा तो काही पदार्थ आणतात पण चेतनाचा काही पात्राचा संबंधच नाही. तो अनुसरल्याची कूपकाठी आणि काय झालं, दीर दैवराटीची प्रत्येक क्रिया निर्हेतू करी तो अनुसरला आणि त्याची कूपकाठी आस्तीपरी आणि त्याच्यात अरण्यवास आणि भिक्षेचा अन्न आठी स्वभावाला मात्रा. कार्यक्रम संपला, काय राहिल्याच्या पलीक लय तळतळून सांगतो, लय काहींना काय आहे तर काहींना काय आहे. स्वामी म्हणतात जिथं दात आहे तिथं चणे नाही, जिथं चणे काहींकडे शरीर सदृढ आहेत ते करण्याची इच्छा नाही. मग आपण सरळ शब्द मारतो, माझा अनाधिकार, माझा अनाधिकार लपला त्या शब्दाखाली. अनाधिकार म्हणजे काय, काय त्याला माहितीच नाही, गेला बोलून. कोणतीही दैवराटीची क्रिया करताना शारीरिक मानसिक त्रास होणे त्याला म्हणायचा अनाधिकार. दे मोठे व्याख्या, दैवराटीची क्रिया करताना शारीरिक म्हणा नाही तर मानसिक म्हणा ज्याला त्रास होतो त्याला म्हणायचा अनाधिकार आहे की नाही. एक तरी तुम्हाला मी हे एक मनाचं वाक्य सांगतो तुम्हाला, हे काय पोतीचं नाही. दीक्षा घेतल्यानंतर एक तरी जवळ असावं, कोणतं, एक तर शरीर तरी चांगलं असावं, एक तर शरीर तरी चांगलं असावं, नाही तर ज्ञानाचा गंध तरी असावा, नाही तर 2 पैशाचं काय म्हणतात त्याला मासिक उत्पन्न तरी असावं, त्याला पेन्शन म्हणा घरू म्हणा जे काय असेल ते. आणि नाही एवढं म्हणलं तर गुरुच्या आज्ञेचं प्रतिपालन तरी करावं, एवढे जर चारीतला एकच नसेल तर त्याला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा. एक तरी असावं कोण, एक तर गुरु, एक तर त्याच्याकडं स्वार्जित द्रव्य असावं, नसेल तर ज्ञानाचा त्याला गंध असावा है का नाही. कारण दीक्षा घेतल्यानंतर ज्ञानी एक है का, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, कर्मराटीत एक सावकार, कर्मराटीत एक सावकार आणि दैवराटीत एक ज्ञानी नेहमी पाठीशी असावं. हे वाक्य पोथीत नाही बरं, हे वाक्य पोथीत नाही. हो तुम्ही म्हणता हे कोणत्या उपोळ्याचा अर्थ आहे, कर्मराटीमध्ये नालो म्हणून सांगतोय, कर्मराटीमध्ये एक सावकार आणि दैवराटीमध्ये एक ज्ञानी नेहमी पाठीशी असावा. आणि म्हणून म्हटलंय है का नाही,
शुराचं मरण रणात आणि साधूचं वनात. म्हणून म्हटलं शुराचं मरण शोभून तिथं दिसतं रणात आणि साधूचं वनात. की नाही? आणि ईश्वरीचा आनंद है की नाही? परत आनंदाचे लय प्रकार आहेत. जीवाचा विषय आनंद, देवतेचा क्षुद्रानंद, मायेचा चिदानंद, परमेश्वरचा परमानंद. ते पटापट पटा ऐक, किती लक्षात राहिले ते विषय सोडून द्यायचा. आता जीवाचा विषयानंद, देवतेचा क्षुद्रानंद, मायेचा चिदानंद, परमेश्वराचा परमानंद. आणि त्या परमानंदाचे चार प्रकार परत हे पोथीत नाही. परत तुम्ही म्हणता कोणत्या पक्षाचा अर्थ आहे हे बघा. हाय काय पण तपासून घ्या. ईश्वराचा आनंद चार ठिकाणी लपलेला आहे. किती ठिकाणी लपलेला आहे? चार. पोथीत नाही सांगितलं बरं का? आत्ता सांगतो आहे. परत मला फोन करताना माझ्याकडे रे फोन घेऊन हो मला याड करतो मी आपलं इकडे आहे का नाही सुकी खातो तू खिरणी जर काय ते तसं तसं. हां आत्ता सांगतो हे पोथीत आहे का? पण आहे का नाही बघा. ईश्वराचा आनंद किती ठिकाणी लपला आहे? चार ठिकाणी. नंबर एक स्थानात आहे का नाही बघा. स्थानात म्हणजे आहे का नाही? आठन विजय करण्यात आनंद आहे का नाही? म्हणजे स्थानात आहे का नाही? दुसरी गोष्ट ज्ञानात. अभ्यास करण्यात आनंद आहे का नाही? स्थानात, ज्ञानात. दुसरी ध्यानात. ध्यानात म्हणजे स्मरण. ध्यानात म्हणजे स्मरण झालं. ध्यानात तुम्ही कुठे करा हे की नाही? ते काय ढोरे डोंगरच पाहिजे काय झालं हे की नाही? स्थानात, ज्ञानात, ध्यानात आणि वनात आहे की नाही? याच्यातला कोणताही कोळ शोधा, कुठेही शोधा, ज्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्या. आणि काय सद्भाग्य असं असतं की ज्याला चारही मिळतो पण एक तरी कुठून तरी घ्या. हे काय पोथीत नाही बरं. मी 10 वेळा ठासून सांगतो परत म्हणतात आमकन तमक. हो आपण काय कोणाची आडवण घेतली नाही रे भाऊ. काय पूजा बिजा घेतली का? काही कोणाचा दंडू घेतला का पोथी सांगायचं? हा माझ्या येऊन नका देऊ. चला का विधी बाह्य म्हणून. हा का तो पचनाचा दोष का? तर विधी बाह्य, विधीच्या बाह्य आहे का नाही? आपण सांगितलं नाही आमक्या आम्ही येतो चार माणसे जेव्हा हे सगळं आपल्याच नावावर आहे का? आणि ही कोणती हिंसा होती? सपूर जंतूची. याला कोणती हिंसा म्हणतात? जे सूक्ष्म जंतू आहे का नाही? स्वामी म्हणतात बाईस आला काय म्हणत महादेश आला कोणाला तरी म्हणतात. हा का हे एवढं जंतूनी भरलेलं आहे एवढं दुदुम हे का भरलेलं आहे म्हणे. नुसतं अशी काडीवडी तरी ती किती याची हिंसा विश्व. आणि स्वपूर जंतूची हिंसा कारणी कशाला, निमित्त कशाला, पुरवणी कशाला? अरे अरे हा चौकडीला. पुरवणी कशाला? चौकडीला पुरवणी होते. चौकडी म्हणजे चारी युगाची कडी ती चौकडी. किती वर्षाची असते? 60 लाख. तिथं जावा लागते. रूम नंबर 424. ताई तुम्ही पोथी ऐकून जरा हेच होत असत नाही? नाही नाही इकडे आपण कसं मेडिकलचे पडतो आणि इकडं हे असं सांगावं लागतं. नाही नाही हे कामाचं आहे ना. कामाच आहे तिले उशिरा कळत बरं का? तिकडे जेव्हा नोटा बदलल्या ना ते कळे ना त्या पाशाला रो एका रात्रीतून काहीच किंमत नाही तेव्हा कळाली इकडे आहे का नाही? तेव्हा कळतं का नाही? इकडे इकडची काय केलं ते इकडची एका रात्री त्याची व्हॅल्यू झाली कचरा. खाली पडेल नोट कोणी घेत नव्हतं दुसऱ्या दिवशी 500 त्या बदललेल्या त्याची व्हॅल्यू कळाली. मग काय म्हणलं रिटायर झाल्यावर लय मोठी चेक मिळतील लांब लांब पैसे अख्खी घरच्यांना द्यावं लागतील लय गोड बोलतील. अगोदरच पळा 12 वर्ष अगोदरच पळून आलो म्हणून आज काही तरी टमटम बोलू शकतोय नाही तर. चला विषय कुठे चला. हा सपूर जंतूची हिंसा पुरवणी कशाला? चौकडीचा नंबर किती? चौकडी जी आहे. आणि चौकडी म्हणजे चारी युगाची कडी ती चौकडी. वय कितीला? 60 आकडा आणला कुठून? हा राही. अरे वारे पट्टी याला माझं चारही युगाच्या त्या याची बेरीज युग किती वर्ष ती किती वर्षाची बेरीज केली ती 60 होती. 60 लाख होतं आणि त्याची बेरीज तेवढं जीव कुठं असतो तेव्हा चौकडीला असतो. आणि चौकडीमध्ये 60 लाख वर्ष तिथं राहतात. आणि ते कुठं असतं हे ठिकाण? ठिकाण नंबर ठीक चौकडी कुठं आहे? चौकडीचे नरक माहिती आहेत ते कुठं आहे हे म्हणलं का गेले का हवा? नाही कलियुगात जन्म मात्रे. कलियुगी जन्म मात्रे हे बघा चौकडी समजली. कलियुगामध्ये चौकडी एक जन्म घेतला तर एक चौकडी तुम्ही किती वेळा जन्म घेतले ती चौकडी एकच. कलियुगात जन्म घेतल्यावर चौकडी का नाही? हो का नाही? एवढं तरी म्हण जा नक्की ना.
बघा बरं का, चुकत तर नाही ना तुम्ही कमी? मग युधिष्ठिरला चौकडीचं दर्शन का दाखवलं? नरकाचं दर्शन का दाखवलं? आता आता बरं वाटलं मला ऐका. हा ते बाबा हसते असं हवा पाणी घेतलं म्हणजे इतका दोष याच्यात या. आणि आपण तर त्याच्यात जगतोय जगतोय म्हणले काय आपली काय खोटे नाटे बोलण्याची काय ती किती याची काय बेरीज करायला कोणी ठेवलं तरी कमीच पडेल आहे का. चला विषय निघा आणि चौकडी जा. चला पुढं कुठं आहे नरक ते कुठं स्वर्ग सैंग लोक स्वर्ग बरोबर ना. तिथं सैंग लोक तिथं किती रूम आहेत टपटप बोलायचे. किती पुरे आहेत ठाम बोलायचं. 21 है की नाही? 21 पोरातल्या कोणत्या पुऱ्यात? हो ना 21 धरले का नाही रूम धरले ना आपण आपल्या भाषेत 21 1 2 3 असं धरले का नाही 21 21 झाले. त्यातल्या किती नंबर रूम? 21व्या का? 21व्या राईट बोलले ताई. 21व्याच का? बोला पुढं. हो ना मान्य केलं ना आता हे मान्य केलं ना आपण मान्य केलं ना तर विषय मिटला ना. त्याला क्रमांकही मान्य केला 21 माहिती ना मान्य केलं की नाही हे सगळं तर मान्य केलं ना तर विषय मिटला ना बरोबर की नाही. चला बोला ते 21 का बरं बोला टपाटपा बोला ते काय अरे वाजली का काय 5 मिनटं का 10 मिनटं का नाही 10 मिनटं अजून जाऊ जाऊन द्यायचं पुढं पुढे गेलं ते मला तर असं असं एवढं कशा सांगायचं पुरलं पाहिजे ना भांडवल माझं भांडवल संपलं की उद्या काय सांगू आपण माझं भांडवल संपलं मी उद्या काय सांगू आपण माझ्याकडे नसलं मी काय सांगू मग अहो ते हो नप आता मा दुर्योधनासारखं पायाने लोटलं तरी संपणार नाही बोललं तरी चालेल. चला विषय कुठे चालला होता आपला. चला एक विषय पुऱ्यात उत्तर बरोबर आलं त्या ताईंचं मला फार अभिमान वाटला असा. पण आता मग 21व्याच का म्हणल्या 21व्या रूममध्ये रूमच म्हणू आपण त्याला असं का शब्द नाही बरं का तिथे रूम बीन पण एक पुऱ्यात असं शब्द आहे. पुऱ्या म्हणजे ठरवलं की ठिकाण आहे ते स्वर्गातलं 21 मग त्याला 21व्या का नाही जमत म्हणजे मग पहिलं नाही का बॉर्डरवर येत पहिलं बी बॉर्डरवर नाहीत घेत एक नाही इकडून धरा तरी बॉर्डर 21 धरतो बॉर्डरवरचे झालं नाही का संपलं का विषय तुमचा म्हणजे मला सुरू करायला. हां म्हणजे हां सोपं विषय हे का नाही. स्वर्गातले देवता किती मुख्य किती मुख्य किती तीन कोणत्या अहो ती गडबड झाली थांबा थांबा ती गडबड झाली. स्वर्गातले पुरे 22 आहेत. हां स्वर्गातले पुरे किती मग ते माझ्याकडून हे झालं बरं का ती चूक दुरुस्ती करून 22 पोरे. आणि हे कुठ कोणत्या याच्यात रूममध्ये भोगवले जातात 22व्या शेवटच्या ते 22व्या का ते सांगतो ना आता ते यावेळी आहे 22व्या पुऱ्यात भोगवले जातात कोणते चौकडीचे नरक समजलं की इथपर्यंत. मग 22व्या का तर स्वर्गाच्या देवता किती मुख्य 3 त्यांचे ते परिवार 33 कोटी प्रत्येकीचा किती 11 11 11 असंच आहे ना वाटणी. हां आणि त्यातली मुख्य देवता कोण इंद्र उप कोण सभेला असे बसत असतील का नाही ती सभा इंद्रसभा डोळ्यासमोर तर ना इंद्रसभा आहे ती 100 देवतेचे यज्ञ केल्यानंतर ते एक त्या फळाला जाते है का नाही. कोणत्या राजाने हे केलं होते नेवस राजा नेवस म्हणून राजा होता एक त्याने 99 यज्ञ केले आणि एकच यज्ञ बाकी होता तेवढा केला का त्याला कुठलं ते फळ मिळणार होतं तिथलं इंद्राचं है की नाही. आणि त्याला कोणतरी अशी चुकीचीच बातमी दिली तुझा लागला नंबर तुझा लागला ही अन्य कथा आहे. ही कथा कशी ही अन्य याच्याशी आपलं हे नाही बरं का पण एक थोडीशी गंमत म्हणून सांगतो तुझा नंबर लागला मग त्याला एवढी घाई झाली कशाची त्या फळ जायची इंद्र फळाला इंद्र फळ डोक्यात नाही त्याच्या त्याच्या डोक्यात काय इंद्राला त्या फळात गेलं म्हणजे इंद्रायणी मिळेल डोक्यात बघा काय है की नाही. राजा नेवस होता आणि याच्यातली घटना आहे. आणि मग त्याने ते सामर्थ्य घोडे काय तिथपर्यंत जायचे नाही एवढे पळत
वेगात गेले पाहिजे ना, म्हणून त्याने ऋषी जमा केले आणि ते रथाला जुंपले आणि त्याला चापकाने फटके आले वरती त्या सामर्थ्याने. आता ती ऋषी ते त्याने दिला सा शाप, राजा हे तू सगळं उलट होईन. ती नगर सुल गावे येवला तालुक्यात ती नेवस राजाची राजधानी. आजही खांद्याला गेला काय ते बाया म्हणते ते भांडे उलटे सापडत. ही कुठली घटना आहे? येवला तालुक्यात तात्या टोप्यांचं येवला हे गाव तालुका नाशिक जिल्ह्यातलं, त्यातली नगरसुल नावाचं गाव आणि त्या गावातला नेवस नावाचा राजा म्हणून नगरसुल नाव पडलं. त्याची नगरी काय झाली? उलटी. ते इंद्रफळाला ते आपला विषय त्याच्याच आहे. चला आपला विषय चालला भविष्यापुर्याचा, आपलं महत्त्वाचं बोलायचं. ही थोडी करमणूक म्हणून करावं लागतं थोडी. सगळं सगळं सिरियस म्हणलं ब्रह्मविद्या सांगितलं तुमचं डोकं जाईल तुटकून. म्हणून थोडंसं आपलं काय इंटरव्ह्यू आपलं काय इंटरटेनमेंट आहे थोडीशी याच्याशी ध्यानात नाही ठेवत बरं का. हां पण हे एक्स्ट्रा आहे जरा, काय करू मी तरी त्याला याच्यात एक्स्ट्रा आहे जरा मी याच्यात एक्स्ट्रा आहे ते नको आहे परत काय करू त्याला आता खेळ थोडं सांभाळ. चला हां बावीसापुऱ्यात काय झाला स्वर्गाच्या कशी इंद्र मग त्याच्यानंतर कोणती देवते खुर्ची खुर्ची म्हणजे आपलं स्थान इंद्र आहे. त्याच्यानंतर कोण? चंद्र. त्याच्यानंतर आता लगेच आलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आता सगळं आता लिंक बसली. अशी बसण्याची व्यवस्था असते तिथं आणि त्याच्यानुसार त्यांचा क्रम असतो आणि अशाने तर त्या मुख्य याच्यात ते जे पुरे ते वाटून घेतले जाणार की नाही म्हणजे कमा ते कोटी देवता 11-11 झाले की नाही म्हणजे त्यांचे पुरे वाटून घेतले का नाही? पुरे वाटून घेतले ना. त्याचे ते एका वडिलांचे समजा चार बंगले ते चार तीन पोर असे ते वाटून घेणार नाही. एकाला म्हातारा म्हातारीला एका पुरुषाने चार बंगले बांधले, तीन भावाला तीन त्याला मुलं येतील तीन गेले आणि एक कोणाला राहिला? मग सोपं आहे ना, तिघांची ती वाटून गेले सात सात 21 राहिलं कोणतं 22 तिथं पडली आपण कळलं का नाही? आता मला नाही वाटत कधी तुमच्या डोक्यात जाईन. थोडं विनोदाने सांगितलं ही ब्रह्म नाही हाई ओरिजिनल ब्रह्मविद्या हे काय ओरिजिनल पण सांगितलं थोडी विनोदी पद्धतीने त्याच्यामुळे हे डोक्यातलं जाणार कारण 22 का तर सात सात वाटून घेतली सात्रिक 21 राहिलं 22 कोणासाठी? हे तुमच्या आमच्यासाठी. चलो जाओ जाओ नाही कायच घर तुम्हाला आणि तुम्ही आम्ही इथं जन्माला का आलोत का आलोत? न्यामात बोलायचं आणि ब्रह्मविद्येत बोलायचं उत्तर. आता आता ते आपलं इंटरटेनमेंट संपले. आता तुम्ही आम्ही इथं आलोत का नाही जन्माला आलोत का नाही? जीव जीवाला कशा आधारे पाहतो? स्थूळाधारे. नाही तर मियाला म्हणतात नाही दिसला का मग काय म्हणतात? मियाला म्हणतात का नाही? तू दिसत नाही का नाही? मला 2-3 वर्ष मी तिकडे इथं कोणाच्या संपर्क होतो ते म्हणले गेले म्हणजे जीव जीवाला स्थूळाधारे. स्थूळ म्हणजे स्थूळदेह ना. देवता जीवाला कशा आधारे पाहतात? अरे वा जीव जीवाला स्थूळाधारे देवता जीवाला मळाधारे ईश्वर जीवाला अट्रिपटे मुख्याला ब्रेक नका लागेल जेवढं मग मला जर पुढे जीव जीवाला स्थूळाधारे आपण एकमेकाला डोळ्याच्या आधाराने पाहतो दिसतोय स्थूळदेह आहे नाहीतर आपण काय म्हणतो तो मियाला म्हणजे विषय संपला त्याला. देवता जीवाला कशा आधारे पाहतात? मळा आधारे म्हणजे कोणत्या कर्मफळा टाकायचे ते त्यांचं नियोजन. आणि ईश्वर जीवाला आता स्वरूप ते आहे ना हो आता ते अखंडच माहिती ते स्वरूप आहे ते अखंड स्वरूप ते अहो ते स्वरूपाला ते अख माहितीचे सगळं काय आपल्याला खरे काय सांगायची गरज आहे? हा आता त्यांच्याकडे ज्ञानाची काही कमी का बाबा? त्यांच्याकडे काय कमी आहे स्वरूपाचं ते आहे काय 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 कमी काय ते पण नेमका अँगल कोणता आहे का नाही? अहो ते दृष्टी तर आख्याच्या सृष्टीवर आख्या ब्रह्मांडावर अनंताच्या हो आहे की नाही? बँकेत जर तुम्ही गेले बँकेत जर तुम्ही गेले तर बँकवाला मॅनेजर जो असतो तुम्हाला पाताक्षणीच ओळखतो आहे हे आपले खातेदार आहेत बरोबर आहेत पण हे कर्जदार आहेत का ठेवीदार आहेत का बँक लोबाडणारे आहेत हे तो पाहिल्या क्षणीच ओळखतो का नाही? एक तर त्यांची ठेव आपल्याकडे आहे हे त्याच्या डोक्यात असतं नसन तर ते आपल्याकडून कर्ज घेते ते हप्ते भरतात हे असं नसन तर हे घेतलेलं कर्ज वेळेत फेडत नाही यांच्या घरी 50 चक्रा मारू असं असं म्हणजे हे कोणाच्या डोक्यात येतं आहे? ते बँक मॅनेजर ते सांगावं लागतं आहे का? आणि उत्तम तुमचा दर्जा असेल तर बसायला खुर्ची नाही तर ते मग ते कसे बोलते ते सांगायला नको. हे झालं जनरल उदाहरण. हे काय झालं? जनरल उदाहरण. तसं जीव जीवाला मूळ याच्या जीव जीवाला स्थूळाधारे देवता जीवाला मळाधारे आणि ईश्वर जीवाला अविद्याद्वारे.
पिरेपट्ट्यो तुम्हाला माहित असं सांगत नाही उग माझं मत पाहता अरे असं नका करू हे तुम्हाला माहित होत मग उग माझ्याचं काय मत पाहता राजा ठीक आहे ना माझा काय एवढा अभ्यास नाही रे मी दुसऱ्याचे याने आता माझं ती काही इथं काही नाही पोती पण माझ्या काय म्हणते त्याला ते वायरी तुटलेले आहे आता ही जुडून जाडूनचं काम आहे काय ते झोपेच्या गोळ्या खाऊन हे सगळं मेंदू आऊट झालेलं आहे भुली घेऊन आमकं तमकं ते पण अजून चालत हे काही चालत माहीत नाही काय करे भुलीची इंजेक्शन घेऊन आमकं इथं काय सांगायला नको आता ॲट्रोपिन घेऊन इंजेक्शन ॲट्रोपिन घेऊन ते ती काय भुलीचे ना इंजेक्शन घ्याट रुपये ते काय सांगायचं हे मेंदू तरी अजून जागे होईल इतके इंजेक्शन घेऊन इतक्या झोपेच्या गोळ्या खाऊन मला विषय वाटतं ते चाललंच कसं काय हो आहे की नाही चला पा तीन मिनटं राहिले 2200 आलं सगळं का तर 7-7 वाटून घेतले 21 राहिले कोणते 22 आणि मग त्या 2200 कोण आहोत आपण आणि लोक मग म्हणत आपण का आपण तिथं गेलो का त्यांची सुट्टी झाली आपली तिथं झाली मग आपण इथं जन्माला काय आलो आपला विषय तो चालला होता काय आलो आपण कृतयुगातला देवतेचा धर्म पाळला नाही कृतयुगाचा कोणता धर्म देवतेचा तो पाळला नाही म्हणून त्याने दिली लात आपल्याकडे ठेवून त्याचं पुढचं नाही सांगायचं हां म्हणून आपण आलो खालच्या युगात कोणत्या 73 तिथं ते तिथं कोणता धर्म आहे भक्ती तो देवतेचा धर्म आहे तो आपण काय पाळला दिली लाट ठेवून त्यांनी त्या आता सांगायला लोक होती पुढचं ते आलो खालच्या विवाह द्वापरात कोणता धर्म आहे तिथला यज्ञ तो काय आपण नीट पाळला लाबाडी केली दिली लात आलो कुठं कलियुगात आणि कलियुगाची रचना कशी याच्यातले किती टक्के लोक सत्ययुगात जाणार ते येणार ना परत रुटीनमध्ये ते येणार की नाही कृतयुग त्याच्यात किती टक्के जाणार त्या मुळात त्याच्यातले 100% सात्विक मुळात कुठातले कृतयुगातले किती टक्के लोक सात्विक 100% सात्विक तिथं राहतं ना ते जाणार ना तिथं अहो तुम्ही पंथी आहे तुम्हाला शास्त्राची आवडी म्हणून तुम्ही पोथी ऐकलं ना तुम्हाला कमी कमी निमंत्रण दिलं का तुम्ही मला दिलं निमंत्रण तुम्हाला शास्त्राची आवडी देवाची आवडी तुम्हाला दोन शब्दाची आवडी म्हणून तुम्ही इथं आलेत इतक्या दुरून म्हणा कशातून म्हणा हे तर बरोबर आहे की नाही का तुम्ही मला दंड घातला का मी तुम्हाला निमंत्रण दिलं पण एका ईश्वरीच्या आवडीसाठी तुम्ही आम्ही इथे एकत्र आहोत आहे की नाही तसं मग त्या देवतेचा धर्म त्या युगात पाळला नाही म्हणून तिने खाली ढकलून दिलं त्या देवते खाली आणि अशा रीतीने ह्या कलियुगाच्या शेवटी किती जे लोक राहतील म्हणजे जे सात्विक प्रकृती राहतील प्रवृत्ती राहतील त्याचा जन्म कुठं कृतयुगात तो बी सुरुवातीला मग कृतयुग संपताना किती टक्के 80-20 गेले किती नीट समजून घ्या हे आकडेवारी अंदाजे आहे परत म्हणता कोणत्या ओळीला हां अंदाजे पण परफेक्ट आहे समजून सांगण्याचं मग ती कृतयुगाच्या शेवटी किती राहिले 80% सात्विक म्हणून ते खायच्या युगात आले कुठं 73 त्याचा सुरुवातीला 80 होते शेवटी किती झाले 60 त्याच्यातले आले द्वापारात सुरुवातीला 60 होते शेवटी किती आले 40 आणि कलियुगात सुरुवातीला किती आले 40 आणि शेवटी राहिले किती आणि त्या 20 नंबर तरी लावा आपला समजून सांगितले फक्त ही टक्केवारी कुठं नाही बरं का आत्ताच सांगू पण एकच सांगले तेवढ्यात तरी नंबर लावा किमान तिथं आणि तिथं कसं असतंय 32 लक्षणी देव कसं असतंय कृतयुगी किती आयुष्य म्हणे आयुष्य 1,00,000 वर्षाचं आणि 73 10,000 कृतयुगामध्ये किती वर्ष 1,00,000 आणि 10 10,000 बरोबर की नाही आणि 10,000 पुरे का त्याच्यामध्ये तोडफोड आहे जशी कलियुगात तोडफोड आहे का नाही इथे शतभरी आयुष्य आहे का नाही पण इथे तोडफोड आहे का नाही काय 60 वर्षापर्यंत जातं नाही काही राहतं नाही काही काही गडबडते सगळं आहे की नाही इथे सगळी आजाराची हां इथं तसं प्रत्येक युगामध्ये गडबड आहे फक्त कृतयुगामध्ये नाही कारण 73 जर म्हणलं तर तिथं युद्ध झालं का नाही राम रावणाचं तिथं मेले का नाही कमी ते वर्षाच्या आतच 10,000 वर्ष आतच मेले ना हाणामारे झाले मरत नाही काय आहे का नाही ही वाळवीर हे नाव लय छान पडलं वाळवीर वाळीव आणि सूर्यांचं युद्ध झालं म्हणे इथं ते झालं ना त्या महिलेवरून युद्ध त्यांच्या
म्हणजे वाळवीर नाव पडलं, मलाही माहीत नव्हतं, भिक्षा गेले लोक सांगतात आणि मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही खुशाला ऐकतात. चला चला, हा झालं का, चला विषय चला पुढे. हा हे गावांतू जाऊन करील, म्हणजे गावात जाऊन घराची निवडा निवड करील. हा गावात जाईन आणि घर कोणते ते शोधीन, मग कोणत्या वारी कोणत्या गावागरी भिक्षा जाते हे ठरवीन, असं करू नये. म्हणून घर न निवडता भिक्षा करावी. किती वचन झाले भिक्षेचे आताशी? तीन का चार झाले? दोन झाले. दिवस राहिले तीन ना. कोणतेच घर निवडू नये का? नाही, आता ते आपला टाईम बी संपला का? टाईम बी संपलाय ना.